ब्रेक तंत्र हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखी कशी टाळायची आणि आंशिक सांधेरोपण म्हणजे नेमकं काय या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर उमेश कुलकर्णी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आता आपण एक व्हिडिओ बघितला, त्या आजींची शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यानंतर त्या अगदी व्यवस्थित चालू फिरू लागल्या. एक चेहऱ्यावरती एक तेज तजेलदारपणा बघायला मिळतो. एकूणच आपण बघितलं तर ह्या शस्त्रक्रियेनंतर खूप फायदा ह्या पेशंट्सला होत असतो. मात्र आता आपण आंशिक शस्त्रक्रियेबद्दल मगाशी बोललो. जॉईंट रिप्लेसमेंट या टोटल जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे नेमकं काय असतं आणि हे दोन्ही गुडघ्यांचे ॲट अ टाइम म्हणजे एकाच वेळी करू शकतो का? मगाशी आपण बघितलं तो आंशिक सांधेरोपण होतं, पण त्याचे काही क्रायटेरिया आहेत की कोणामध्ये आपण करू शकतो. ज्यांचा फक्त गुडघ्याचा एकच भाग खराब झालेला असतो त्यांचा तेवढाच तो भाग काढून आपण नॅचरली त्या ठिकाणी तो छोटासा एक पार्ट टाकतो, जेणेकरून त्यांचे ओरिजिनल लिगामेंट्स आहेत किंवा न खराब झालेला भाग आहे तो त्यांचा त्यांचा मेंटेन राहतो. त्यामुळे त्यांच्या पेन कमी होतं आणि लवकर कामाला लागतं. पण काही केसेस अशा असतात जे वेळेच लक्ष नाही देत, मग तो जो छोटा भाग जो खराब झालेला असतो त्याच्यानंतर लिगामेंट खराब व्हायला लागतात. लिगामेंट खराब व्हायला लागला की मग नंतर मग बाहेरचा कप्पा पण खराब व्हायला लागतो. असे जर दोन्ही तिन्ही कप्पे जर गुडघ्याचे खराब झाले तर मग टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजेच पूर्ण सांधेरोपण हे करण्याची त्यांना गरज पडते. टोटल नी रिप्लेसमेंट केल्यानंतरही बऱ्याचशा लोकांमध्ये नॉर्मल सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता येतात. सगळ्याच लोकांमध्ये सगळ्या ऍक्टिव्हिटीज करता येतात आणि ते त्यांच्या त्यांच्या कामाला पूर्णपणे लागू शकतात. बरोबर. आणि अशी अनेक असंख्य उदाहरणं खरं तर आपण बघतो की पोहता येतं, मग तुम्ही तुमचे छानपैकी चालू शकता, तुम्ही प्रत्येक एखादा काही कार्यक्रम असेल तो देखील अटेंड करू शकता. म्हणजे याचे कितीतरी फायदे आहेत. तुम्ही एक तर स्वावलंबी जीवन जगू शकता आणि एक आनंदात उत्साहात जीवन वयाच्या शेवटच्या टप्प्यांमध्ये देखील जगू शकता. हे फार महत्वाचं. बरोबर आहे. आमच्या माझ्या अनेक पेशंटनी मला येऊन नंतर सांगितलेलं आहे, त्यांचे पत्र पण मला पाठवतात की आम्ही तुमच्याकडनं करून घेतल्यानंतर आम्हाला खूप हे आयुष्यामध्येच एक फरक झालेला आहे आणि जे तुमचं जीवन चलने का नाम आहे ते आम्ही प्रत्यक्ष आता करतो आहे आणि आमचं आयुष्य हे चांगलं घालतोय. आणि आमच्या प्रोफेशनमध्ये आम्हाला तेच पाहिजे असतं की वी आर डुईंग समथिंग फॉर समवन आणि त्याचा उपयोग आपण केलेला किंवा आपल्या शिक्षणाचा फायदा कोणाला तरी होतो आणि त्यांच्या आयुष्यात फरक पडतोय. हा हे इट्स द बेस्ट कॉम्प्लिमेंट वी कॅन हॅव. खरंच ही कॉम्प्लिमेंट फार महत्वाची असते प्रत्येकासाठीच. डॉक्टर, आपण अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हितगुज मध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम. हे ब्रेकनंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखी कशी टाळायची आणि आंशिक सांधेरोपण म्हणजे काय या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर उमेश कुलकर्णी. पुन्हा एकदा मी चर्चेकडे वळते. डॉक्टर, अर्थातच आपण पार्शियल नी रिप्लेसमेंट बद्दल पण चर्चा केली आणि जॉईंट रिप्लेसमेंट बद्दल पण चर्चा केली, मात्र नेमकी ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर पेशंटने काळजी कशी घ्यावी आणि ह्याचा खर्च एकूणच किती येतो, कारण की बऱ्याचदा खिशाला परवडत नाही म्हणून ही शस्त्रक्रिया लांबवली जाते. अगदी बरोबर आहे. पहिला प्रश्न म्हणजे ऑपरेशन नंतर काय काय काळजी घ्यायला पाहिजे. तर ऑपरेशन नंतर काय अपेक्षित आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. हे पहिली गोष्ट म्हणजे ऑपरेशन नंतर पहिल्या एक किंवा दोन दिवसातच पेशंटचा व्यायाम सुरू होतात आणि व्यायाम हे फार महत्वाचं म्हणजे एक टप्पा आहे त्याच्यामधला. व्यायाम केल्यानंतर पहिल्या दुसऱ्या दिवशी नंतर ते हळूहळू चालू शकतात. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा जोपर्यंत त्यांना बॅलन्स त्यांचा सांभाळता येत नाही तोपर्यंत एखादा सपोर्टची गरज पडते त्यांना. बरोबर. पण हा व्यायाम करताना फिजिओथेरपिस्टची पण गरज पडते, कारण की हा स्वतःहून व्यायाम करायचा नसतो, कारण की नुकतंच ऑपरेशन मधून तुम्ही उठलेले असतात. हे फार महत्वाचं. त्यासाठी आमचे जे हॉस्पिटलमधले जे फिजिओथेरपिस्ट असतात ऑन द साईट जे फिजिओथेरपिस्ट असतात त्यांच्याकडे तो प्रोटोकॉल दिलेला असतो की ह्या पेशंटसाठी आंशिक सांधेरोपण झाला आहे का त्यांचं पूर्ण सांधेरोपण झालंय, त्याप्रमाणे तो प्रोटोकॉल ते त्या त्या पेशंटला लागू करतात आणि त्यांचं एक्सरसाइज रेजिम त्याप्रमाणे ते चालू ठेवतात. पण तिसऱ्या चौथ्या दिवशी जवळजवळ पेशंट घरी जायला तयार असतो. आंशिक सांधेरोपण झालं तर जवळजवळ तिसऱ्याच दिवशी ते घरी जाऊ शकतात. पण त्यांच्या हालचाली जे नॅचरल गुडघ्याच्या हालचाली आहेत ते जास्तीत जास्त आम्ही वाढून घेण्याचा प्रयत्न करतो. घरी गेल्यानंतर त्यांनी जे व्यायाम सांगितलेले आहेत ते त्यांचे चालू ठेवायला पाहिजे. किंबहुना जर फिजिओथेरपिस्ट घरी येऊन व्यायाम करून घेऊ शकला तर ते अतिशय चांगलं आहे. दुसरं म्हणजे त्यांची बोटाची पोटऱ्यांचे व्यायाम जे आहेत हे चांगले केले पाहिजेत.
खाली बसण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. कारण बऱ्याच वेळा मी असं ऑब्झर्व करतो की एकदा सांधेरोपण झालं की लोक त्याची परीक्षाच घ्यायला लागतात की आता हा अगदी पूर्णपणे त्याचं हे करायचंच, तर ते करायला नको. त्याची जी काही डॉक्टरांनी सांगितलेले आम्ही सांगितलेले जे नियम आहेत ते त्यांनी व्यवस्थित पाळले तर त्यांचा जो चालण्याचा वेग आहे तो लवकर परत येऊ शकतो. बरोबर आहे. आणि गुडघ्याचे जर मांडीचे व्यायाम जर चांगले केले, कारण मांडी हा गुडघ्याचा सपोर्ट मेन आहे, तर गुडघ्याचे आणि मांडीचे व्यायाम व्यवस्थित केले तर मग त्यांचा रिकव्हरी पिरियड हा खूप फास्ट होतो. खरंय. आणि अर्थातच ही शस्त्रक्रिया करून घ्यायला हरकत नाही. आणि सरांची म्हणजे डॉक्टर उमेश कुलकर्णी यांची सेवा उपलब्ध आहे नाशिकच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये. अर्थातच गेले अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलेत आमच्या प्रेक्षकांना, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.